निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत. अंगण आपलं असतं अगदी खाजगी स्वतःच, डोंगर मात्र परका लांब असतो. आधी अंगण आपलंसं करावं म्हणजे डोंगर सहज लंघून जाता येतो. हाच तो प्रवास अंगणापासून डोंगरापर्यंतचा. या प्रवासात भेटणाऱ्या वृक्षांचा परिचय या सदरात आज माहिती घेत आहोत शाल्मली या वृक्षाची. सुमारे 17व्या 18व्या शतकापासून दळणवळणाची अनेक साधनं वाढू लागली आणि जगभरातून माणूस इकडे तिकडे दूरपर्यंत ये जा करू लागला. कधी तो व्यापारासाठी तर कधी नव्या प्रदेशासाठी भटकू लागला. साहजिकच स्वतःबरोबर अनेक गोष्टींची वाहतूकही करू लागला. या प्रवासात अनेक झाडांची बी बियाणीही एकीकडून दुसरीकडे जाऊ लागली. तसंही पक्ष्यांच्या विष्ठेतून बी बियाणं दूरच्या प्रदेशात जात असतात. कधी वादळी वाऱ्यांसोबतही बियाणी प्रवास करत असतात, तर कधी पाण्याच्या प्रवाहाबरोबर प्रवास करतात. आपल्या भारतभूमीतही असे अनेक वृक्ष बाहेरून वेगवेगळ्या देशातून आले आणि आनंदाने रुजले, स्थिरावले आणि बहरलेही. जगभरात अशा अनेक बी बियाण्यांची सरमिसळ होत राहिली. त्यामुळे खरं तर एखाद्या वृक्षाचं मूळ स्थान कुठलं हे सांगणं आपल्यासारख्या सामान्यांसाठी जरा अवघडच आहे. पण अशी सरमिसळ न होता मूळच्या याच मातीतल्या एका वृक्षाचा मनोरंजक परिचय करत आहोत, तो म्हणजे शाल्मली वृक्ष. जनसामान्यांना माहीत असलेलं नाव म्हणजे काटेसावर. अजूनही अनेक गावांमध्ये शेताच्या बांधावर किंवा एखाद्या देवळाच्या आसपास तसंच दूर डोंगरातही हा वृक्ष आपल्याला भेटतोच. वनस्पतीशास्त्रज्ञ याला बॉम्बेक्स सिबा या नावाने ओळखतात. हिंदीत याला सेमल असंही म्हणतात, तर इंग्रजीत सिल्क कॉटन ट्री असं ओळखतात. कारण याच्या बियांना अत्यंत तलम रेशमासारखा कापूस असतो. रोजच्या व्यवहारात या कापसाचा उपयोग अत्यंत मऊ अशा उशा आणि गाद्या करण्यासाठी होतो. अनेक ठिकाणी यांची फुलं वाळवून नैसर्गिक रंग तयार केला जातो. याच्या कोवळ्या फुलांची भाजी देखील केली जाते. अनेकांनी गावाकडे लहानपण अनुभवलेलं आहे त्यांचीही उडणारी म्हातारी म्हणून ओळख राहिलेली असते. उत्तम वाढ झालेला एखादा याचा वृक्ष 100 फुटांपर्यंतही वाढू शकतो. त्याच्या संपूर्ण अंगावर काटे असतात. हे टोकदार काटे प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण व्हावं म्हणूनही असतात. इतर वृक्षांच्या तुलनेत या झाडाचा पसारा फारच वेगळा दिसतो. खोडाच्या मध्यबिंदूपासून खालून वर जाणारी चक्राकार रचना इथे दिसते. खालच्या फांद्यांचा घेर मोठा असतो, त्यामुळे हा वृक्ष आकाशाकडे हात पसरून त्याला कसलं तरी साकडं घालतो आहे असा भास आपल्याला होतो. खोडाचा रंग भुरकट मातकट असतो. हाताच्या तळव्यासारखी दिसणारी त्याच्या पानांची रचना मोहक दिसते. हा वृक्ष पानगळ प्रकारातला आहे. शिशिर ऋतूच्या अखेरीला सगळी पानं गळून जातात तेव्हा मात्र हा शाल्मली जमिनीत खोचलेल्या खराट्यासारखा भासतो. असाच हा वृक्ष निष्पर्ण अवस्थेत वसंत ऋतूची आतुरतेने वाट पाहत उभा असतो. फेब्रुवारीच्या शेवटाकडे हळूहळू वसंत ऋतूची चाहूल लागते, तेव्हा त्याच्यावर आधी कळ्या नंतर फुलं डोलू लागतात. गंमत म्हणजे आता यावर पानं मात्र अजिबात नसतात. एखाद्या वाडग्यासारख्या आकाराची फुलं यावर डोलू लागतात. याला अत्यंत सुंदर रंग आणि रूपाचं वरदान लाभलेलं आहे. गडद किरमिजी रंगाच्या मासल पाकळ्या आणि बाहेरच्या बाजूने हिरव्या रंगाच्या वाटीच्या आकाराचा कोश असं हे सुंदर फूल असतं.
भरपूर प्रमाणात पुंकेसर असलेल्या या वाडग्यामध्ये भरपूर मध असतो. असं असल्यावर पक्ष्यांसाठी ही मेजवानीच असते. पोपट, साळुंक्या, कावळे, फुलचुके, भोरड्या, शिंजीर अशा अनेक पक्ष्यांचं तिथे संमेलन भरतं. सारेजण मध प्यायला इथे गर्दी करत असतात. यातच पट्टेवाली खार मध्येच लुडबुड करत असते. या सगळ्यांच्या मदतीनं पराग सिंचन सफल होऊन सावरीवर बोंड धरू लागतात. बोंडांच्या कप्प्या कप्प्यातून बिया आणि कापूस अगदी ठासून भरलेला असतो. अखेरीला बोंड सुकून फुटतात आणि असं म्हणतात उडणाऱ्या कापसाचा सोहळा सुरू होतो. वाऱ्याबरोबर हा कापूस आपल्या सोबत बिया घेऊन साऱ्या जंगलावर अक्षता पसरून टाकतो. याचं लाकूड मात्र अगदी हलकं फुलकं आणि फुसकं असतं. पण याच फुसकेपणाचा उपयोग काडेपेटीच्या काड्या करण्यासाठी मात्र नक्की होतो. ऋग्वेद, महाभारत, गुरुग्रंथ साहेब अशा प्राचीन साहित्यातून या वृक्षाचा उल्लेख आहे. यावरून भारतीय भूमीवरचं याचं स्थान किती प्राचीन आहे हे आपल्याला कळतं. भारतभरात सर्वत्र शाल्मली उभा आहे. अगदी मुंबई पुण्यासारख्या शहरातूनही हा डौलात उभा आहे. सध्याच्या या आपल्या निसर्गापासून लांब जात चाललेल्या जीवनपद्धतीत मात्र आपण या निसर्ग नवलांना आणि त्याच्या सोहळ्यांना विसरत चाललो आहोत. अनेक वर्ष अनेक ठिकाणी सावरीचं खोड होळीत मुख्य झाड म्हणून वापरलं जातं. होळीच्या दिवशी जंगलातून भले मोठे सावरीचं झाड तोडून आणलं जातं आणि होळीच्या मध्यभागी लावून त्याची पूजा करून जाळलं जातं. हॉटेल आणि निसर्गदृश्य पर्यटनासाठी आपण वेळोवेळी जातोच, पण केवळ वृक्ष पर्यटन करण्यासाठी आपण जेव्हा निघू तेव्हाच निसर्गाचं आणि आपलं नातं घट्ट होईल. आपणही निसर्गाचाच भाग आहोत ही जाणीव घट्ट होईल आणि वृक्ष, पक्षी, कीटक, प्राणी यांचं एकमेकाशी असलेलं नातं आपल्याला अधिक उलगडत जाईल. अशा प्रकारचं समंजस पर्यटन केरळमधल्या डोंगराळ भागात दर 12 वर्षांनी फुलणाऱ्या नीलकुरुंजी या वनस्पतीच्या फुलांनी भरलेले डोंगर पाहण्यासाठी गेली कित्येक वर्ष केरळमधील लोक गर्दी करतात हे सुंदर आणि आदर्श उदाहरण आहे. फक्त झाडं लावा, झाडं जगवा अशी नुसती पोस्टर्स किंवा पोस्ट टाकून काहीच साध्य होणार नाहीये. त्यापेक्षा या वसंतात आवर्जून वेळ काढून या बहरलेल्या उडणाऱ्या कापसाचा सोहळा करणाऱ्या शाल्मलीला भेट द्यायला आपण नक्कीच जाऊयात. पुढच्या भागात अशाच एका मित्राला नक्की भेटायला जाऊया.